मित्रहो नमस्कार। थोड़ा सा बाहेर आहे आणि बाहेर असल्यामुळं हे असं बॅकग्राऊंड आणि ॲडजस्टमेंट करून व्हिडिओ करतो आहे। अपेक्षा व्यक्त करतो की माझ्या भावना आपल्यापर्यंत पोहोचतील। बाहेर असल्यावर आमचे सहकारी मित्र तम्मा पावले कॅमेरावर असतात आणि त्यांच्यावरती आता मला शूट करण्याची जबाबदारी आहे। शूट म्हणजे व्हिडिओ शूट असं गृहीत धरा। मी आता एक वेगळा विषय घेऊन आपल्यासमोर आलो आहे आणि तो विषय आहे काँग्रेसचा। मी तुम्हाला या दोन व्हिडिओ दाखवणार आहे आणि या दोन्ही व्हिडिओच्या बाबत काही भाष्य करणार आहे। काँग्रेसच्या नेत्यांची अडचण काय होती आहे, कोण काय बोलतं आहे, कोण कोणती भूमिका मांडतं आहे हे काँग्रेसला समजत नाही आहे। काँग्रेसच्या नेत्यांना टाळ्या वाजवताना आपण कशावर टाळ्या वाजवतोय हे देखील समजत नाही आहे। म्हणजे हे काँग्रेसची सगळीकडची अवस्था आहे। अगदी महाराष्ट्रातही असं घडलं होतं। तो व्हिडिओ आता मी तुम्हाला दाखवत नाही कारण ते दाखवणं योग्य ठरणार नाही। याआधी तो दाखवला आहे, फक्त आठवण म्हणून करून देतो की जेव्हा बोर्डीकर भाजपचे आताचे भाजपचे नेते ज्यांच्या कन्या भाजपच्या आमदार आहेत त्या भाजपमध्ये नाही काँग्रेसमध्ये होत्या, तेव्हा बोर्डीकरांनी एका मोर्चाच्या वेळी भाषण केलं होतं आणि त्यात पोलिसांची आय माय उद्धरून काढली होती। म्हणजे अक्षरशः बबच्या वाराकडीतल्या षष्ठीची विभक्ती प्रत्यय लावून मातृकुळाचा उद्धार करणाऱ्या शिव्या बोर्डीकरांनी दिलेल्या होत्या आणि त्यावेळेला त्यांच्या बाजूला असलेली त्यांची कन्या जी स्वतः एका पोलीस अधिकाऱ्याची पत्नी आहे ती टाळ्या वाजवत होती। टाळ्या कुठे वाजवाव्या याचं बंधन या काँग्रेसींना नाहीच। म्हणजे आपण कोणती भावना व्यक्त करतोय, काय म्हटलं पाहिजे हे कळतच नाही। हा एक मुद्दा मला मांडायचा आहे, व्हिडिओ सहित दाखवणार आहे। आणि दुसरा मुद्दा आहे की आपसापसामध्ये इतकं वैर आहे की या वैराची लेगसी, या मतभेदाची परंपरा आपल्या पुढच्या पिढीकडे पण सोपवलेली आहे। आता हीच गोष्ट आपण आधी बघूया आणि मग समजून घेऊया। आता तुम्ही बघणार आहात तो व्हिडिओ आहे पंजाबमधला। पंजाबचे काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्या कन्या पत्रकारांशी काय बोलतायत ते तुम्ही ऐका। भाषणानंतर काय म्हणायचं प्रश्न आपल्याला पडेल। त्या पंजाबच्या मुख्यमंत्र्यांच्या संपत्ती विषयी बोलताय, किती करोड रुपये त्यांच्या अकाउंट मध्ये असतील हे त्या सांगतायत। एवढंच नाही तर असा करोडोपती माणूस गरीब असूच शकत नाही असंही त्यांचं म्हणणं आहे। बोलणाऱ्या महिला, बोलणारी मुलगी ही नवज्योत सिंग सिद्धूची आहे असा दावा आहे। पण काँग्रेसची कार्यकर्ता आहे असं दिसतंच आहे। आपल्याच मुख्यमंत्र्याच्या प्रॉपर्टीविषयी, रकमेविषयी अशा स्वरूपाचं विधान करून काँग्रेसच्या नेत्यांना काय साधायचं आहे? ज्या मुख्यमंत्र्यांची प्रतिमा गरीब साध्या घरातला मागास घरातला अशी केली गेली आहे, त्याच मुख्यमंत्र्यांच्या विषयी अशा स्वरूपाचं विधान काँग्रेसच्या प्रचारात काँग्रेसच्या नेत्यांची मुलं करत आहेत। मला सांगा या काँग्रेसची स्थिती चांगली कशी होईल? चला जरा पुढे सरकूया। आता तुम्हाला काँग्रेसच्या सर्वे सर्वा परिवारातील एका महिलेचा व्हिडिओ दाखवतोय। मी जे तुम्हाला मागाशी म्हणालो ना की जिंतूरच्या रामप्रसाद बोर्डीकरांनी पोलिसांच्या आईमाईवर शिव्या दिल्या आणि पोलिसांचीच मुल पत्नी असलेल्या आमदार मेघना बोर्डीकर ज्या आता भाजपत आहेत त्यांनी कडकडून टाळ्या वाजवल्या होत्या, तसंच कृत्य घडलं आहे। पंजाबमध्ये चरणसिंग चन्नी यांनी काय केलं तर प्रचारात उत्साहाच्या भरात एक भाषण करून टाकलं। ते म्हणाले बिहारी भैया आणि बिहारी आणि यूपीवाले भैया यांनी पंजाबमध्ये येऊ नये। काय म्हणाले तुम्ही ऐका, बघा आणि मग आपण बोलू। आता मला सांगा, यूपी बिहारांचं काम पंजाबमध्ये नाही, त्यांनी येऊ नये आणि अनेक बदनामीकारक विषय चन्नी बोलतात आणि त्या बोलण्यावर टाळ्या वाजवण्याचं काम युवराजनी प्रियंका गांधी वड्रा करतात। आता प्रियंका गांधी म्हटलं की अनेकांना राग येतो,
म्हणतात की त्यांचं आडनाव आता गांधी नाही आहे, वाड्रा असेल ह्या, तर ठीक आहे वाड्राचं आपण म्हणूया. प्रियंका वाड्रा टाळ्या वाजवतात. आता ज्या प्रियंका वाड्रा स्वतः उत्तर प्रदेशातून आहे, म्हणजे त्यांच्या अख्ख्या कुळगोत्राची मतदारसंघ उत्तर प्रदेशातून आहेत, म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू त्यांचे आजोबा, माफ करा पणजोबा जे लढत होते ते उत्तर प्रदेशातून, इंदिरा गांधी उत्तर प्रदेशातून, राजीव गांधी अमेठीतून, राहुल गांधी अमेठीतून आता पडले, सोनिया गांधी रायबरेलीतून एकमेव निवडून आल्या. या सगळ्या परिवाराला उत्तर प्रदेशने राज्यासनावर बसवलेलं असताना, सिंहासनावर बसवलेलं असताना उत्तर प्रदेशी माणसांनी पंजाबात येऊ नये असं चन्नी सांगतात आणि टाळ्या वाजवतात प्रियंका. कदाचित प्रियंकाला चन्नींचं पंजाबातील भाषण कळलंय की नाही माहीत नाही. समोरच्या लोकांच्या टाळ्या बघून यांनीही आपलं कडकडकड टाळ्या वाजवल्या आणि मोकळ्या झाल्या अशी स्थिती असावी. मुळात अशी प्रादेशिक अस्मिता जोपासत पंजाबात उत्तर प्रदेशवाल्यांनी येऊ नये किंवा महाराष्ट्रात भैयांनी येऊ नये अशा स्वरूपाचं विधान करणं हे भारतीय घटनेला धरून आहे का? ज्याच्यावरती आपण महाराष्ट्रात देखील असे दावे करतो की शिवसेना मराठी माणसांसाठी निर्माण झाली, मनसे मराठी माणसांसाठी निर्माण झाली, त्यांनी इथे येऊन कसं वागावं, म्हणजे मनसेने तरी आपली भूमिका स्पष्ट केली आहे मराठी माणसांसाठी मराठी मुलखात आल्यावर उत्तर भारतीयांनी कसं वागावं हे मनसेनं सांगितलं, येऊ नये असं सांगितलं नाही, त्यांनी कसं वागावं हे सांगितलं. शिवसेनेनं देखील असे हल्ले केले आणि या सगळ्या हल्ल्यांना घटनाबाह्य म्हणून काँग्रेसनं त्यांचा तिरस्कार केला, टीका केली. ज्या काँग्रेसनं महाराष्ट्रात शिवसेनेवर आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर टीका केली तीच काँग्रेस आता मात्र उत्तर प्रदेशात मधल्या लोकांना येऊ नका म्हटल्यावर टाळ्या वाजवते. तेही पंजाबचे मुख्यमंत्री अधिकृत होत्या म्हणतात की त्यांचं काही काम नाही आहे आणि प्रियंका टाळ्या वाजवत आहेत. आता अशा टाळ्या वाजवणाऱ्या नेत्या ज्यांना कळलं की नाही या मैदानावर अजून मी ठाम आहे, कारण प्रियंका गांधींना हिंदीच नीट कळते की नाही हा मोठा प्रश्न आहे माझा, त्या हिंदीसुद्धा असं गडबडून बोलत असतात आणि त्यांना कितीतरी वेळेला रिटेक घ्यावे लागतात, स्वास्थ्य मुफ्त में मिलेगा म्हटल्यावर माफी मागतात. राहुल गांधींच्या विषयात तर भाषणाच्या विषयात आनंद आहे, त्याविषयी बोलायला नको, पण एका राज्यात परप्रांतीयांना शिव्या घातल्या की तुम्ही टीका करता आणि दुसऱ्या राज्यात परप्रांतीयांना हाकालून द्यायचं म्हटलं की तुम्ही टाळ्या वाजवता. बरं, दुर्दैवाची गोष्ट अशी की तुम्ही त्याच प्रांतातले असता ज्या प्रांतातल्या लोकांना तिथे येऊ द्यायचं नसतं. हे सगळ्यात वाईट आहे आणि काँग्रेसला नेमकं हेच कळत नाही आहे. काँग्रेसची अवस्था सध्या संभ्रमित आहे. भाजप जिंकेल की नाही यावर चर्चा होते आहे, पण काँग्रेसची स्थिती काय असेल यावर कुणी अवाक्षर काढायला तयार नाही. माध्यमांच्या मधूनही असं अवाक्षर निघत नाही. म्हणजे खरं तर पंजाबात काँग्रेसची स्थिती काय होणार आहे? उत्तर प्रदेशामध्ये काँग्रेसला किती जागा जिंकणार आहे? गोव्यात काँग्रेसला आपलं अस्तित्व राखता येणार आहे का? मणिपूरमध्ये काँग्रेसची स्थिती काय असणार आहे? उत्तराखंडमध्ये काँग्रेस स्थिती काय असणार आहे? याबाबतच्या चर्चा खरं तर व्हायला हव्या. आणि काँग्रेसलाही हे कळून आलं आहे की आपली स्थिती सगळीकडेच वाईट होणार आहे आणि त्यामुळं ते संभ्रमित आहेत, अडचणीत आहेत, कोण काय करतो ते कळत नाही आहे. म्हणून स्वतःलाही शिव्या घातल्या तरी टाळ्या वाजवण्याचा बालिशपणा काँग्रेसच्या बालिश नेतृत्वाकडून होतो आहे. आपण त्यांच्या बालिशपणावर हसण्यापलीकडं काहीच करू शकत नाही. नमस्कार.